नाव तो टिळा लाव बिंदी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सु यांची नमस्कार शॉर्ट न्यूज मराठीमध्ये मी शशांक देशमुख आपले स्वागत करतो अलीकडे सुप्रिया सुये यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हेरम कुलकर्णी यांची कविता शेअर करून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे या कवितेतून सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख व उजव्या विचारसरणीचे नेते संभाजी भिडे यांनी बुधवारी एका महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला कारण त्या महिलेने कपाळावर बिंदी लावली नव्हती आणि या विधानानंतर आता ते वादात सापडले आहेत कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतल्यावर घडली आणि या घटनेने मात्र भिडेंच्या विरोधात नोटीस बजावण्यासाठी राज्य महिला आयोगाला प्रोत्साहन दिले आहे एका व्हिडिओमध्ये संभाजी भिडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल त्यांच्याकडून बाईट मागणाऱ्या महिला रिपोर्टरला तिने येण्यापूर्वी बिंदी नाही लावली असे म्हणताना दिसतात त्यांनी पत्रकाराला असेही सांगितले की एक महिला ही भारत मातेसारखी असते आणि भारत माता ही विधवा नाही म्हणून महिलांनी बिंदी लावावी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपारी चाकणकर यांनी संभाजी भिडेंना नोटीस बजावून त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण मागितले आहे सुप्रिया सुयेंनी मात्र हेरम कुलकर्णी यांची तू आणि मी ही कविता आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत भिडेंच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे या कवितेमधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मनोवृत्तीवर निशाणा साधण्यात आला आहे यावर संभाजी भिडे काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे गरजेचे आहे संभाजी भिडेंचे वक्तव्य स्त्री सन्मानाला ठेस पोहोचवणारे आहे असे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे कपाळावर टिकली नाही लावली म्हणून महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा एकोणीसशे त्र्याण्णव कलम बारा दोन व बारा तीननुसार तत्काळ सादर करावा अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे आता संपूर्ण प्रकरणात भिडेची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे या व अशा नवनवीन माहितीसाठी पाहत राहा शॉर्ट न्यूज मराठी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका